नमस्कार, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची प्रथम सत्र संकलित मूल्यमापन 1 ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 39 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाचा वेळ दिला जाणार आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणारी. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. इयत्ता 5वी विषय मराठी. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला प्रथम सत्र परीक्षेची प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका सहजगत्या मिळतील. इयत्ता 5वी मराठी प्रथम सत्र संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका उत्तरासहित गुण 40 वेळ 2 तास. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. 1. अरण्यलिपी म्हणजे काय? जंगलात सगळीकडे विखुरलेल्या जंगली प्राण्यांच्या खाण्याखुणांना अरण्यलिपी म्हणतात. 2. वर्षभर बैल काय करतात? बैल वर्षभर मालकासाठी मरेपर्यंत राबराब राबतात. 3. चित्रातील भिंती कशा तयार होतात? चित्रातील भिंती नेमक्या 4 रेषांमधून तयार होतात. प्रश्न चौथा, कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते? उत्तर, कविता पीटी उषा या धावपटूला आदर्श मानते. आभा, नावे लिहा. जादूच्या पेटीतले रंग कशाचे आहेत? इंद्रधनुष्याचे. 2. लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ सूजीचे. 3. कडा कोसळून गडप झालेले गाव माळीन गाव. प्रश्न दुसरा, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा 6 गुणांसाठी. 1. कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस का म्हणतात? उत्तर, कविता राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धातून आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून उदयास आली. सावरपाडासारख्या दुर्गम भागातील एक मुलगी जलद धावणारी धावपटू म्हणून उदयाला आली, त्यामुळे तिला सावरपाडा एक्सप्रेस असे म्हणतात. पुढचा प्रश्न, शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन लगेच घटनास्थळाकडे निघाले. उत्तर, एका तरुणाने शाळेत जाऊन गुरुजींना अपघाताविषयी कळवले. त्याने हात जोडून गुरुजींकडे विद्यार्थ्यांची मदत मागितली. एकेका मुलाने एक एक मोळी जरी उचलली तरी बाईचा जीव वाचेल ही त्याची विनवणी गुरुजींना कळले, त्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन लगेच घटनास्थळी पोहोचले. प्रश्न तिसरा, समानार्थी शब्द लिहा. पुरस्कार सन्मान, आपत्ती संकट. ब, विरुद्धार्थी शब्द लिहा. प्रसिद्ध अप्रसिद्ध, ऊन सावली. क, पुढील वाक्यातील नाम ओळखा. पाऊस कमी झाला पाऊस, शब्बीर खाली बसला नाम आहे शब्बीर. पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा. आपण बाजारातून भाजी आणूया आपण. आज आम्ही खूप मजा केली आम्ही. एक वचन अनेक वचन लिहा. शिंग शिंगे, पत्र पत्रे. प्रश्न चौथा, पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. मार्गी लावणे म्हणजे नीट व्यवस्थित करणे. राजा रामने पाहुण्यांचा आदर सत्कार करून त्यांना मार्गी लावले. पुढचा प्रश्न, मैदानी खेळांची नावे लिहा. हॉकी खो खो कबड्डी फुटबॉल क्रिकेट. क, जंगली प्राण्यांची 4 नावे लिहा. चित्ता सिंह झेब्रा हत्ती वाघ. इंग्रजी शब्दांना मराठी शब्द द्या. फ्रॅक्चर हाड मोडणे अस्थिभंग. बाईक मोटरसायकल. प्रत्यय लावून नवीन शब्द तयार करा. दार चमकदार, पणा मोठेपणा. जोड शब्द पूर्ण करा. पाऊस पाणी, पाने फुले. प्रश्न पाचवा, पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहा.
माझी आई 5 मार्कासाठी. आई म्हणजे बघा माझी आई निबंध कसा लिहिणार, आई म्हणजे देवाचं दुसरं रूप. असं म्हणतात की देव स्वतः या जगात येऊ शकत नाही, म्हणून त्याने आईला या जगात पाठवले. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात आईचे महत्त्वपूर्ण असे स्थान असते, तिच्या संस्कारामुळेच आपण घडतो. माझी आईसुद्धा मला घडविण्यात दिवसरात्र कष्ट घेत असते. ती माझा दररोज अभ्यास घेते, मी कधी आजारी पडलो तर ती रात्रभर जागते व माझी काळजी घेते. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की देवाने मला एवढी प्रेमळ आई दिली. या पद्धतीने आपण हा निबंध पूर्ण करायचा आहे. त्यालाच और दुसरा निबंध आहे, स्वातंत्र्यदिन किंवा लय हा आई किंवा स्वातंत्र्यदिन दोघांपैकी एक निबंध लिहायचा आहे. आज आपला आनंदाचा दिवस, उत्साहाचा दिवस, 15 ऑगस्ट म्हणजे आपला स्वातंत्र्यदिन. भारताच्या समाज क्रांतीचा आणि क्रांतिकारकांच्या बलिदानाचा, त्यांच्या कर्तृत्वाचा विजय म्हणजे स्वातंत्र्यदिन. 150 वर्ष इंग्रजांच्या जोरजुलुमी शाहीतून मुक्त झालेल्या भारताचा हा स्वातंत्र्यदिन. वी दा सावरकर, लाला लजपतराय, सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोपाळकृष्ण गोखले, आगरकर अशा अनेक नेत्यांनी समाज क्रांतीसाठी आणि देशहितासाठी आपले आयुष्य खर्च केले. अनेकांच्या बलिदानाने, अनेक नेत्यांच्या कर्तृत्वाने भारत देश 15 ऑगस्ट 1947 साली स्वतंत्र झाला आणि आपण जुलमी इंग्रजांच्या राजवटीतून मुक्त झालो. या स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. अशा प्रकारे मित्रांनो, आपण आज इयत्ता 5वीची मराठी विषयाची प्रथम सत्र संकलित मूल्यमापन चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली. प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवण्यात येईल. थँक्यू.